फक्त मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि आमचे लेटेस्ट व्हिडिओज पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. लेटेस्ट अपडेट्ससाठी आमचा इंस्टाग्राम, ट्विटर आणि फेसबुक हँडल्सना फॉलो करा. कृष्णांचा बघा, तू कर न देता स्नानाला चाललाय. अरे बघता काय, जा धरणाला. अरे म्हाताऱ्या, फक्त स्नान करायला चाललास होय, काय कोण म्हणणार? कर. हो, या सरोवरात स्नान करायचं असेल तर कर भरावा लागतो. त्या गादीवर जाऊन पहिले कर भर, नंतर काय तो खुशाल स्नान कर. दया करा, या करीम ब्राह्मणावर दया करा. खूप लांबून मी एकच इच्छा मनात धरून आलं, वय सरलं माझं, पण पाठीमागचं दारिद्र्य काही जात नाही. कोणत्याही क्षणी परमेश्वराचं बोलवणं, त्याआधी एखादं पुण्य पदी पडावंही याच्या अपेक्षा. मरण्यापूर्वी काही दिवस तरी दोन वेळ पोटभर अन्न मिळावं, ही शेवटची इच्छा आहे. माझ्याकडे पैसे नाहीत, पण या गरीब ब्राह्मणाला या सरोवरात स्नान करण्याची परवानगी द्याव. पुण्यपत्री पडेल तुमच्या. आम्ही इथे पुण्य कमवायला बसलो नाही, पुण्य विकायला बसलोय. विकत घेण्याची ऐपत नसेल ना तर तसेच माग. काय झालं? यांनी ते पुण्य विक्रीला काढले. पैसे मोजल्याशिवाय स्नान करून देणार नाहीत म्हणतात. परमेश्वरी देणगीवर कर बसविण्याचा अधिकार मनुष्याला नाही. मी चाललोय त्या सरोवरात स्नान करायला, तेही कर न भरता. पाहूया कोण अडवत ते. अरे जा अडवा त्या गोसावड्याला, गरज पडली तर हात पाय तोडायचे असे. त्याला अशी अद्दल घडवा की बंडखोरी करण्याची कुणाची हिंमत होणार नाही. तर याच बघून इतरही लोक सोगावतील. आणि का पकडा त्याला. कुठे गेले? बाजार मंडून पैसे कमावण्याचा अधिकार कोणालाही नाही. त्याच्या कृपेचा आदर कराल
तो त्याच्या कृपेचा अक्षय वर्षाव तुमच्यावर करी. येऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे.